तुम्हा सगळ्यांना मी खूप वर्ष बघतोय, त्याच्यामुळे तुमचीच भूमिका त्या चित्रपटात साकारत असल्यामुळे तुमच्याकडनं जेवढं शिकता आलं ते मी या रुपेरी पडद्यावरती साकारण्याचा प्रयत्न केलाय. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चिंगारीवर. आणि आत्ता माझ्यासोबत सुशांत दादा आहे. सगळ्यात आधी सांग की कसं आहेस? मी कसं आहेस पेक्षा तू खूप छान दिसतेस. थँक्यू. बरं दादा, मला हे विचारायचं आहे की आम्ही ट्रेलरमध्ये पाहिलं की तू चॅलेंज देतोयस सुबोध दादाला, तर हा भूमिकेसाठी जेव्हाही भूमिका तुझ्याकडे आली तेव्हा किती चॅलेंज होतं तुझ्यासाठी? हे बघा, तुम्हा सगळ्यांना मी खूप वर्ष बघतोय, त्याच्यामुळे तुमचीच भूमिका त्या चित्रपटात साकारत असल्यामुळे तुमच्याकडनं जेवढं शिकता आलं ते मी या रुपेरी पडद्यावरती साकारण्याचा प्रयत्न केला आहे. तर 22 तारखेला तुम्ही हा सिनेमा जेव्हा बघाल तेव्हाच कितपत चॅलेंज झेपलं आहे तुम्हीच मला सांगा. नाही पण दादा, पत्रकाराची काय म्हणतो आपण, पत्रकाराचा अभिनय म्हणजे पत्रकार असण्याचा अभिनय करणं हे ऐकायला थोडं जडच वाटतं. काय थोडंफार कुठून तरी म्हणजे काय म्हणतो धडे घेतलेस का की काय? अमित भंडारी, श्रेयस सावंत, विशाल, अजय, अमोल, प्रेरणा, देलिमा, जयंती, तू, दीपा, अशा सगळ्या जणांना बघितलं आहे. त्याच्यामुळे निश्चित चॅलेंज आहे एवढ्या सगळ्यांचा अभिनय एकाच सिनेमात एकाच वेळेला करणं, पण प्रयत्न केला आहे, बघूया काय होतंय. भारीच जमलं असेल दादा, तू भारी करतोस. मी पाहिलंय तुला बिग बॉसमध्ये पण पाहिलंय, त्यामुळे बिग बॉसमध्ये ॲक्टिंग नव्हती. नाही पण दादा, तू जसा होतास तसा भारी असता, मला वाटतं तिकडे तू वेगळी काहीतरी अशी वेगळी ॲक्टिंग नसेल, जसा असेल तसा असेल असं मला तरी वाटतं, म्हणजे जे काही असेल ते. बरं, तर आता मला हे विचारायचं आहे की फुलराणीने तुला दिलेला चिंगारी मुवमेंट आहे का एखादा, की या चित्रपटाने पैसा आणि प्रसिद्धीच्या पलीकडे जाऊन मला हा मुवमेंट दिला जो माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात आहे? चिंगारी मुवमेंट प्रत्येक सिनेमात प्रत्येक दिवशी असते, आणि तसंच या फिल्मच्या निमित्ताने पण एक चिंगारी रुपेरी पडद्यावरती येते, प्रमुख भूमिकेत येते, आणि ती साक्षात तुझ्या मागेच उभी आहे प्रियदर्शनी. पोस्टरमधून जरी असली तरी एक चिंगारी अभिनेत्री या निमित्ताने मिळणार आहे, तर तो एक सुखद धक्का होता आणि विश्वास जोशींनी तो आम्हा सगळ्यांना दिला, त्याबद्दल थँक्स टू विश्वास जोशी. ही एक सुंदर अभिनेत्री या निमित्ताने भारतीय चित्रपटसृष्टीला मिळाली. बरं, आता मला हे विचारायचं आहे की असे कुठले चिंगारी फॅक्टर्स तू पाहिलेस आणि म्हटलंस की येस बॉस मी ही भूमिका करतोय, मला करायचीच आहे ही? काय होतं की ऑलरेडी हे नॉवल सुपरहिट आहे, त्याच्यानंतर माय फेअर लेडी ऑल्सो सुपरहिट, त्याच्यानंतर ह्याच्यावर जे जे काही आलं ते सगळंच सुपरहिट आहे, तर मग आपण का सुपरहिट व्हायचं नाही? तर आपणही या सिनेमाचा भाग होणं आपल्याला संधी मिळते, तर ती माझ्या जागी जर का दुसरा कोणी कलाकार असता आणि संधीचं त्यांनी सोनं केलं नसतं तर निश्चितपणे प्रत्येकालाच नवल वाटलं असतं. त्याच्यामुळे मला ही संधी मिळाली आणि स्वामींची कृपा, स्वामींच्या कृपेने चित्रपट पण गाजणार आहे आणि तुम्ही सगळे लोक तो मायबाप रसिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचवाल आणि रसिकांना थिएटरपर्यंत घेऊन याल याची आम्हाला खात्री आहे आणि विश्वास आहे. थँक्यू सो मच दादा. विश्वास जोशींनी जो तुझ्यावरती विश्वास दाखवला आहे आणि तो तू सार्थ ठरवलायस, तर मला वाटतं प्रेक्षक पण आपल्यावरती विश्वास दाखवतील आणि विश्वासाने चित्रपट पाहायला येतील, कसं वाटलं? नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्षाचा संकल्प आपण सगळेजण करत असतो, तर नवीन वर्षाची आपली शोभायात्रा झाल्यानंतर घरी जाऊन गुढी उभारल्यानंतर जेव्हा तुम्ही कडुलिंबाचा पाला खाल तेव्हा गोड होण्यासाठी चित्रपट नक्की बघा. नक्कीच. थँक्यू सो मच दादा. थँक्यू. थँक्यू. डाउनलोड करा चिंगारी ॲप. Terms and conditions apply. For detailed terms and conditions, visit website www.chingari.io.